शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील आमच्या या बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आपला उद्देश नाहीये, तर त्यासोबत एक खात्रीशीर तंत्रज्ञान आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं हा मूळ उद्देश आहे. तो उद्देश घेऊनच इथं पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील शेतकरी आहेत. त्यांनी केळीची रोपं आपल्याकडनं 10.5 ते 11 महिन्यापूर्वी इथं आपण पुरवठा केला होता आणि त्याच केळी बागेचं आज हार्वेस्टिंग होते. ह्या पद्धतीनं घड, ह्या पद्धतीनं फाण्या, ही क्वालिटी आहे. काही वैशिष्ट्य मला टिश्यू कल्चर केळी रोपांच्या बाबतीतली सांगायचे, त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. आणि शेतकरी जर तुम्ही केळी रोपांचं बुकिंग करणार असाल किंवा केळी लागवड करणार असाल, तर आधी अशा प्रकारचे जे प्लॉट आहेत ह्या शेतकऱ्यांचे असे, तर ते तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा. जर प्रत्यक्षात जाणं पण शक्य नसेल तुम्हाला, तर तुम्ही युट्यूबवर असंख्य असे प्लॉट आहेत असे शेतकऱ्यांचे की ज्यांनी हे आपलं सगळं व्यवस्थापन केळीची रोपं वापरून चांगलं यश संपादन केलेलं आहे. तर हे जे प्लॉट आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि मग बुकिंग करा की तुम्ही केळी लागवड करायचे. मग आणून असतं सगळ्या डोक्यामध्ये, काही माहिती नसते. मग माहिती नसली का परत जाऊन एकदा जर तुम्ही लागवड केली तर परत निर्णय बदलू शकत नसतो बऱ्याच गोष्टीमध्ये. तर त्यामुळं अशा शेतकऱ्यांचे प्लॉट प्रत्यक्ष बघा किंवा युट्यूबवरचे असंख्य व्हिडिओ ते बघा आणि त्याच्यानंतर केळी रोपांचं बुकिंग करा. तर केळी रोपांची काही खास वैशिष्ट्ये मला सांगायचे. टोटल पूर्णपणे व्हायरस जो सीएमयू आहे तो सीएमयू व्हायरस पूर्णपणे मुक्त आहे. आणि दुसरी गोष्ट, कीड आणि रोगापासून ही पूर्णपणे मुक्त रोप आहे. तिसरी गोष्ट, एक समान वाढ होते. बुंद्याची जी बुंद्यांची एक समान वाढ होणार आहे, झाडांची एक समान आहे, घड सगळे एक समान आहेत. ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं की एक समान तुम्हाला घड दिसतं. ज्या शेतकऱ्याकडे चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन होतंय किंवा नैसर्गिक काही अडचण येत नाही, अतिवृष्टी म्हणा किंवा पाण्याचा ताण, तर तिथं 35 ते 40 किलोपर्यंतची रास ही आपल्याला सहजासहजी इथून मिळू शकते. त्याच्यासोबत व्यवस्थापन पण करणं गरजेचं आहे, ना की नुसती रोपं घेतली तुम्ही आणि कशाही पद्धतीनं किंवा एकदम काय म्हणू आपण त्याला, एका अंदाजे पद्धतीने जर व्यवस्थापन करायला गेलं तर तसं होत नाही. तर त्यानुसार, त्या केळीच्या वाढीनुसार, वयानुसार खताचं व्यवस्थापन केलं तर 35-40 किलोपर्यंतची चांगली रास ही इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. दुसरी गोष्ट, एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ज्या काही क्रायटेरिया पाहिजेत त्या सगळ्या पूर्ण होतील ह्या ह्याच्यामध्ये. केळीच्या रोपांच्या ज्या काही म्हणजे जेनेटिकलीच तेवढं मॉडिफाय केलेलं असतं की जेणेकरून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्याला सपोर्ट राहतो. तिसरी गोष्ट, ह्याची जी कंदांची निवड असते ती अति उच्च उत्पादन जे आहे ज्या बागांचं त्याच्यापासून ते कंद निवडले जातात, त्याच्यानंतर ते लॅबमध्ये त्याची निर्मिती केली जाते. ह्याच्या त्यामुळं जवळजवळ व्हायरस फ्री म्हणा किंवा एक समान वाढ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या या केळी रोपांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही केळी रोपांचं बुकिंग करणार असाल तर आधी अशा पद्धतीचे बघा बघा असंख्य व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, ते बघा आणि त्याच्यानंतर बुकिंग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय मला सांगायचा आहे की आपण काही एजंट नाही आहे, आपण थेट कंपनीकडनं शेतकऱ्यांपर्यंत ह्या रोपांचा पुरवठा होतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारची फसवणूक, कुठल्याही प्रकारचं घोटाळा किंवा शेतकऱ्याला धोका असं होण्याचं अजिबात कारण नाही. कारण जर थेट कंपनीकडून येते तर त्याची पूर्ण जबाबदारी किंवा जे सगळं व्यवस्थापन आहे तर ते शेतकऱ्याला आपण देतो. नुसती रोपं देतोय आणि त्यानंतर विषय संपवतोय असातला भाग नाही. तर रोपं दिल्यापासून, मग रोपं जरी दिली तर त्यांना काय करायला पाहिजे, त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन आपण महाराष्ट्र असेल, कर्नाटक आहे, आंध्रचा काय भाग आहे, इथपर्यंत सगळ्या केळी रोपांचा पुरवठा आणि त्यासोबत शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो. सांगण्याचं माझं एकच विषय की आपण कुठल्याही पद्धतींचं कमिशन एजंट नाही आहे, तर थेट कंपनीकडनं थेट शेतकऱ्याच्या बांधावर रोपं पोच होतात. त्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारचं फसवणूक होण्याची चान्सेस नसतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी आधी अशा पद्धतीची व्यवस्थित प्रत्यक्ष प्लॉट बघावे. जर शक्य नसेल तर युट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत, ते बघून केळी रोपांचं बुकिंग करू शकतात. आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त विस्तृत किंवा खोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली जो नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आमची वेबसाईट आहे किंवा आमच्यावर सोशल मीडियावर बनाना हाऊस पंढरपूर असं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला सगळं व्यवस्थापन किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला तिथून मार्ग सापडेल. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही भविष्यामध्ये केळी लागवड करू इच्छिता, देशी असेल किंवा जी नाईन असेल, तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याकडे पाण्याची सोय काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे हे सगळ्या गोष्टींची चर्चा करा. ना का तुम्ही जरी आम्हाला फोन केला आणि तुम्ही केळीचे रोप लावायचे तर सुरुवातीला विचारतो की
रान काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे, आजूबाजूचा व्यवस्था काय आहे, पुढे जाऊन पाण्याची काय अडचण येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचा बाब नका तुम्ही आला विचारलं म्हणून तुम्हाला फक्त विक्रीसाठी आपण रोपं देऊ अशातला भाग नाही. एक खरं खरं किंवा प्रत्यक्ष प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला हा बनाना हाऊस कडून दिला जाईल. तुम्ही केळी लागवड करू शकता नाही करू शकता, तुमचं जमिनीचं वर्णन जरी सांगितलं तिथं स्पष्ट मी स्वतः सुद्धा असे कितीतरी नाकारलेले आहेत शेतकऱ्यांना की बाबा ही करली जमीन आहे, ह्याच्यामध्ये अजिबात लावू नका, तुमची वाढ होणार नाही असं स्पष्ट मी शेतकऱ्यांना सांगत असतो. इतकं व्यवस्थित विश्वास ज्याला म्हणू, रोपं तर नाही त्यासोबत सगळा पूर्णपणे विश्वासानं काम ते बनाना हाऊस कडून केलं जातं, तर निश्चित तुम्हाला ज्यावेळेस लागवड करायची असेल त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.